आपल्या शाळेमध्ये जे शौचालय होतं आणि मुलाचं मुलींचं त्याची दुरवस्था का होती? दुरवस्था काय आलं संदीप भाऊ, की पाठीमागे एक 2-3 वर्षापूर्वी जे वादळ आलं ना, त्या वादळामध्ये निसर्ग चक्रीवादळ त्याला खूप वर्ष झाली, त्याला वर्ष झाली बरेचशी, खूप म्हणजे 5 वर्ष झाली असते, नाही 2000 साली आलं होतं ना ते, 2017 साली आपल्या 20 ला आलं होतं ना ते, म्हणजे 2-3 वर्ष झाली त्याला. मग त्या याच्यामध्ये ना त्यावर ते पूर्ण आपले मुलांची आणि मुलींची हे सगळं उडून गेलं होतं, 2020 पासून उडून गेलं होतं ते. परंतु ते थोडंसं प्राथमिक याच्यावर ते आम्ही ते दुरुस्त केलं, पण थोडीशी हे राहिली आमच्याकडून की काय त्या मुलांच्यासाठी आणि संस्थेच्या आदेशाप्रमाणे मुलांसाठी बघा आम्ही तयार करून ठेवले. फक्त आता इंटरनल थोडंसं काम तिथं बाकी आहे आणि येत्या काही 10-15 दिवसात आम्हाला हे द्या, 10-15 दिवसामध्ये ते सुद्धा आम्ही तयार करायला कधी घेतलं होतं. कोणती संदीप भाऊ हे म्हणतात यांचे अध्यक्ष म्हणतात पावसाळा चालू झालाय काम करता येणार नाही. विचार करा तुम्ही, जर आता आम्ही त्या शालेय व्यवस्थापन समितीवरती सदस्य आहेत तो प्रकाश बोरा मी पाहिलाच नाही अजूनपर्यंत, पाहिलाच नाही, काळा आहे का गोरा आहे, सरांनी ना त्यांना बोलावलं पाहिजे. संस्थेचा झाला ना तो, संस्थेचा पण झाला, शालेय व्यवस्थापन समिती म्हणजे शाळेचा झाला ना तो सर, त्याचा कोणताही संबंध नसताना संदीप भाऊ ते म्हणतात आहे ते असू द्या. आता हे कधी बोलावलं पाहिजे, त्यांची मीटिंग लावली 2020 पासून ती अवस्था आहे, नाही 20 पासून नाही, 2018 केली ना. संदीप जाधव म्हणून एक माणूस आहे, त्यांनी 2018 साली याच्यावरती ते माझ्याकडे एक पत्र मिळालंय बरोबर, संदीप जाधव बोला ते आहे पाठव मला ते बरोबर तुम्हाला पाठवतो. त्यांनी पण 2018 मध्ये उठाव केला होता, तेवढे चांगला असत ते म्हणते 2020 पर्यंत चांगलं होतं. मग 2018 ला कुठे गेलं वादळामध्ये गणेश सांगितलं ना, वादळामध्ये जरा आपण वादळ 2020 ला आलं, 2018 ला काय विषय, दुरुस्ती केली होती संदीप भाऊ, दुरुस्ती केली होती 2018 ला, काय झालं 2018 ला बी तेच अवस्था होती असं यांचं म्हणणं. आता बऱ्यापैकी आता तुम्ही बोलून आले, आम्ही त्या दिवशी सगळं काम पूर्ण केलं. चव्हाण वकील म्हणून काहीतरी सर्वे केलेलं आहे, माझ्याकडे सुद्धा एक त्या पत्राची थोडी एक माझ्याकडे पत्र पाठीमागे काय नाहीये म्हणून बोला. शासनाने ना सगळ्या शाळांवरतीच आपल्या असे जे शौचालयाची दुरवस्था वगैरे जे दुरवस्था आहे ना, असे सगळेच वकील साहेब सगळ्या शाळांवरती पाठवले होते, म्हणजे आपल्याकडे प्रतिनिधी म्हणून सगळ्या शाळांवरती मुलींची टॉयलेटची काय म्हणजे हे आहे. मग काय झालं, काय अहवाल दिला त्यांनी? त्यांनी तो अहवाल वगैरे दिला होता तिकडे, काय समाधान कर का आम्हाला नाही माहिती ना, म्हणजे त्यांनी काय केलं ते आम्हाला कल्पना नाही ना. पर आता ह्या मुलींची जी दुरवस्था आहे, जेव्हा गणेश सांगडेंचा विषय झाला त्यानंतर तुम्ही काय केलं, काम चालू केलं आणि आता व्यवस्थित चालू आहे. आता व्यवस्थित नाही, आता याच्यापेक्षा अजून कसं करता येईल ना, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं. आता तुम्ही पण संदीप भाऊ इथं ग्रामस्थ अहो ऐका, आता तिथं ते वापरणं योग्य आहे का? आता सध्या तुम्ही बघून आलेला नाही पाहिलं, तुम्ही आतमध्ये मुलींच्या याच्यामध्ये कसं प्रवेश करणार तुम्ही? एकदा थोडस तर नाही म्हणून चला, तुम्ही दाखवा आम्हाला एकदा, तुम्ही बघा. माझा शेवटचा प्रश्न आहे, म्हणजे वापरच्या ऑफिसमध्ये म्हणा शाळेमध्ये थोर पुरुष यांचे फोटो असावे, महात्मा गांधी असो, ज्योतिराव फुले असो, सावित्रीबाई फुले असो, देवी सरस्वतीचा यांचे फोटो असावं तिथं जिवंत, म्हणजे प्रकाश बोरा यांचा फोटो लागला जातो, मग त्यासाठी हरकती घालायची शिक्षकांनी सांगावं. आपण घालू ना, काय विषय खरंच नाही आहे, सगळ्यांचे फोटो नाहीये काय? प्रकाश बोरांचा आहे का? तिकडं लावलेत ना छोटे अहो माणूस, तुम्ही कुठं बसणार आहे इथे ना? नाही ऐका, हा फोटो कोण आहे? शिवाजी महाराजांपेक्षा मोठे आहेत का हे? शिवाजी महाराजांपेक्षा मोठे नाही. हा विषय काय, तुम्ही काय करताय नक्की मला सांगा. इथं सगळे महापुरुषांचे फोटो आहेत, ठीक आहे, ते चांदमलची बोर आहे, त्यांनी केलं ते शाळेसाठी, पण यांचा काय रोल आहे? संदीप भाऊ, पंतप्रधानांचा सुद्धा फोटो दिसत आहे, पाहिलं का? दिसतो का फोटो? नाही, प्रधानमंत्र्यांचा फोटो नाही, मुख्यमंत्र्यांचा नाही. तुम्ही काय करताय नक्की? राष्ट्रपतीचा नाही, आंबेडकरांचा नाही. मला सांगा काही प्रोटोकॉल आहे का हा तुमचा? शिवाजी महाराजांच्या शेजारी हा जो व्यक्ती मुलींबद्दल म्हणतो की त्यांनी घरूनच सगळं करून यायचं, त्या अशा माणसाचा इथं फोटो लावायचा संबंध आहे का?
कधी आलाय का हा माणूस इथं शाळेत? मला सांगा, हा माणूस कधी आलाय का एवढा 2-3 वर्ष शाळेत? कधी आला? कसले प्रश्न? नाही, तुम्ही इथं हे लावलं, हे कसं काय लावलंय? संस्थापक आणि अध्यक्ष आहेत म्हणून तुम्ही लावला का? शाळेला अनुदान कोण देते? शिवाजी महाराजांचा का लावलाय तिथं? मग थोडेसे महापुरुष म्हणून त्यांचे, थोडेसे थोडे नाही, छत्रपती शिवाजी महाराज महापुरुष आहेत म्हणून. आता काय बोलले तुम्ही? एक महापुरुष म्हणून. तुमचं रेकॉर्ड झालंय महापुरुष म्हणून त्यांचा फोटो. तुमचं रेकॉर्ड झालं. मग आता हे कोण आहेत? महापुरुष आहेत का तुमचे? संस्था चालक. अहो, संस्था चालकांचा महापुरुष आहे शेजारी. योग्य आहे का अयोग्य? कुठे बा तुम्ही राष्ट्रपतींचा फोटो दाखवा, मुख्यमंत्र्यांचा कवा, कधी? हे योग्य आहे का अयोग्य मला सांगा सर. तुमच्यावर कोणाचा दबाव नाही आहे. इथे समोर तुम्ही फोटो त्यांचा मोठा लावलाय, योग्य आहे का अयोग्य? मी उपशिक्षक, मी आज हेडमास्टर जे तुम्हाला सांगतील ते आहे, मी तुम्हाला एवढं हे सांगू शकत नाही. आता त्यांनी आम्हाला जे सांगितलं त्या पद्धतीने आम्ही हे करणार. कोणी सांगितलं? म्हणजे समजा मुख्याध्यापक. मुख्याध्यापकांनी सांगितलं तुम्हाला फोटो लावाय? नाही, त्यांनी म्हणजे लावले बस संस्थेचे. कोणी लावले? कर्मचारी. आम्ही सगळ्यांना लावलं. सगळं तुम्ही लावले का? कर्मचाऱ्यांनी. तुम्ही लावलं? कर्मचारी सगळे. कुठं? शिवाजी महाराजांच्या शेजारी आहे का ते? काय जरा एवढं चला चला आमच्या सोबत. ते लेडीजचं जे टॉयलेट आहे ते दाखवा आम्हाला. अरे तो काढून टाक ना फोटो. एक नंबर. तो फोटो काढायचा. आपलं काही संबंध नाही ते. राहू दे ना जरा 2 मिनिट. ते तुमचं काम नाही ते. शिक्षण विभाग असते. फोटो फोडलेला परवड. नाही ना, ते मुलींचं असलं कसं जाणार सर? मुलींच्या याच्यामध्ये एखादी मुलगी असली मग काय होईल? आपण जाऊ शकत नाही ना मुलींच्या शौचालयात. मॅडम, आपण ती खात्री करा कोणी नाही का? चालू नाटक होईल म्हणतात. त्याचबरोबर आधार होता का?